नमस्कार, मी ओंकार धर्माधिकारी। सकाळ बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। जाणून घेऊया दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी। जिल्ह्यात आज पावसाने विश्रांती घेतली, त्यामुळे नदीची पाणी पातळी घट झाली। राजाराम बंधाऱ्यावर आज सकाळी 9 वाजता पाणी पातळी 55 फूट 7 इंच होती। दुपारी 2 वाजता पाणी पातळी 54 फूट 11 इंच एवढी झाली। सायंकाळी 5 वाजता पाणी पातळी 54 फूट 5 इंचांपर्यंत खाली उतरली। शहरामध्ये शिरलेले पुराचे पाणी संथ गतीने ओसरू लागले। तब्बल 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर कोल्हापूरकरांना आज पहिल्यांदाच सूर्यदर्शन झाले। पूर परिस्थिती ओसरू लागली असली तरी अद्याप नदीकाठी असणाऱ्या गावांमध्ये पुराचा धोका गंभीर बनला आहे, त्यामुळे आज शिरोळ तालुक्यात आर्मीला पाचारण करण्यात आलं। आर्मीचे जवान नागरिकांना स्थलांतरित करण्यासाठी मदत करत आहेत। दरम्यान आज गुजरातमधून NDRFच्या 4 तुकड्या विमानानं कोल्हापुरात आल्या। उजळेवाडी विमानतळावर हे विमान उतरवण्यात आलं। जिल्ह्यातील प्रमुख मार्गावर अद्याप पाणी असल्याने मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत। यामध्ये कोल्हापूर पुणे, कोल्हापूर सांगली, कोल्हापूर बेळगाव, कोल्हापूर रत्नागिरी, कोल्हापूर सिंधुदुर्ग हे मार्ग अद्यापही बंद आहेत। जिल्ह्यातील 104 बंधारे अजूनही पाण्याखाली आहेत। जोपर्यंत या मार्गावरील पुराचे पाणी ओसरणार नाही तोपर्यंत हे मार्ग सुरू होणार नाहीत अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे। शहरातील बहुतांशी पेट्रोल पंप आज बंद ठेवण्यात आले। केवळ अत्यावश्यक सेवेसाठी पेट्रोल किंवा डिझेल द्यावं अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत। सकाळी पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या, मात्र पेट्रोल न मिळाल्यामुळे नागरिकांना निराश होऊन परतावं लागलं। केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच पेट्रोल दिलं जात होतं। पेट्रोल डिझेल न मिळाल्यामुळं नागरिकांची तारांबळ उडाली। शहरातील पूरस्थिती अद्याप कायम आहे। पुराचे पाणी ओसरण्यास सुरू असले तरी त्याचा वेग अत्यंत संथ आहे, त्यामुळे आजही शहरातील लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, सिद्धार्थनगर, कुंभार गल्ली, बापट कॅम्प येथील पुराचे पाणी तसेच आहे। शहरातील पाणी पुरवठा बंद असल्याने सर्वांना टँकरनं पाणी पुरवण्यात आलं। शहरातील बहुतांशी भागामध्ये वीज पुरवठाही खंडित झाला आहे, त्यामुळे नागरिकांना बराच त्रास सहन करावा लागतोय। यासह अन्य बातम्या सविस्तर पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। वाचत रहा दैनिक सकाळ। धन्यवाद।